कोपरगाव नगरपालिकेत नेहमीच चालत आलेला गैरप्रकार काल उघडकीस आला. बीएससी कीटकनाशक ऐवजी पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे रांगोळीचा वापर करत असल्याचे नगराध्यक्ष यांना नागरिकांनी निदर्शनात आणून दिले. या बाबतीची शहानिशा करून तात्काळ नगराध्यक्ष वाहने यांनी त्या पावडरची म्हणजेच रांगोळीची पाहणी केली आणि त्या गोण्या असलेल्या रूमला सील केले. असे अनेक प्रकार हे कोपरगाव नगरपालिकेला वेगळे नाही, पण ते आजपर्यंत समोर आणण्याचे काम कोणत्याही नगरसेवकांनी अथवा नगराध्यक्षांनी केले नाही. यावेळी वाहने यांनी या सर्व प्रकारची दखल घेतली असून याबाबत काय कारवाई होणार हे यावेळी सांगितले. आरोग्य निरीक्षक आरण यांनी माझ्या रिपोर्ट केला की आपण जी पावडर गावामध्ये घटना मारली ती काय चांगल्या प्रतीची नाही. मी प्रत्यक्ष या ठिकाणी बघायला आलो. 86 बीएससी पावडरचे 86 गोळ्या आता मी स्वतः या ठिकाणी ताब्यात घेतल्या. आता मी परत या ताब्यात घेऊन आता आम्ही या दरवाजाला सील करणार आहोत आणि मग जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्या चौकशी आम्ही झाल्यानंतर पोलिसांमध्ये गुन्हा सुद्धा नोंदवला जाणार आहे. या पावडरची ऑर्डर वार्षिक ठेका 2017 दिलेला होता, 2016 आणि 2017 जानेवारीमध्ये पावडर कमी पडली म्हणून ती पावडर मागून घेतली नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी. पण ती पावडर अशी निकृष्ट पद्धती निकृष्ट प्रकारची असल्यामुळं ती पावडर मी आज ताब्यात घेतली व तिला सील लावली. डी न्यूज वृत्तसंकलन शैलेश शिंदे.